ए 16 लीटर वाली की जड़ी अरे वाह छोड़ दे लो दूसरा बच्चा दिया है इसने 5 दिन में 8-8 लीटर दूध है इसमें एक टाइम का 5 लीटर 5 लीटर एक 8 लीटर अरे वाह 5 दिन हुए 8 लीटर दूध है इसका ये परसों जनी है अरे वाह 2 दिन बस हुए इसको जनी हुए अरे वाह चीज तो एक नंबर है ये 15 लीटर दूध है इसमें इसमें 15 लीटर दूध है 15 लीटर दो टन का अंदाजा इनकी कीमत की रेंज क्या होगी 12 लीटर है उसके एक 60 एक नंबर वाली की एक 60 हां इसके एक 40 इसके एक 40 एक 41 हां और इसके एक 30 इसके एक 30 अरे वाह इसके एक 25 एक 25 सब अपने 10-15 लीटर के ऊपर वाली हां हां 10 से ऊपर के सब सब 10 लीटर के ऊपर 16-17 जी जी आओ दादा ये वाली शेड ये कम रेंज की है ये कम रेंज की है क्या क्या बोलने की इसके ये 110 110 अरे वाह मेंढा ये गांव वाले अभी कच्ची है पहले होने जी अभी पहले में क्या हां 10-12 दिन लेगी जी अरे वाह 10-15 दिन पहला है पहले में हां इसकी मेहतारी ने दूध दिया था 20-22 लीटर 20-22 लीटर अरे वाह इसके माने हां इसकी माने और ये वाली मेंढा शेड हां इसमें मेंढा में दूध है अभी 12 लीटर एक टाइम का 6-6 लीटर एक टाइम का दूध चल रही है 12 लीटर दूध है अरे वाह बहुत बढ़िया शेड अपना नंबर बोलो मेरा नंबर है 81-26-93-4001 नाम भी बोलो सर अपना मोहम्मद शफीक कुरैशी हर मंगल को पैसा मिल जाएंगे हर मंगलवार को जी जी हर हफ्ते गाड़ी आती है हर हफ्ते गाड़ी आती है नंबर डाल दो जी 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 तर मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला मशी वगैरे पाहायला भेटणार आहे मंगळवारच्या दिवशी खास करून मित्रांनो कारण की नेहमी त्यांची सोमवारच्या दिवशी गाडी येत असते बाजाराच्या मंगळवारचा असतो सोमवारी गाडी येते मित्रांनो संध्याकाळी काही मशी त्यांच्या सकाळमध्येच ते येतात तर मशी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरची तुम्हाला मशी पाहायला भेटणार आहे या तुम्हाला मित्रांनो मीना बाजारची आपण मशी दाखवतो हे दुसरे पेट की घ्या अरे वा तर मित्रांनो फक्त दुसऱ्या वेतालाही अभी कितना चालू है शेड अभी 12 लीटर चालू है अभी 12 लीटर दूध चालू है क्या 6-6 लीटर है कितना कौन से पेट से अभी दूसरे पेट से अभी दूसरे पेट से है क्या तर मित्रांनो दुसरे वेतातली 12 लीटर दूध चालू है तर मित्रांनो तुम्हाला मीना बाजार मध्ये सर्व तुम्हाला अशाच क्वालिटीच्या मशी पाहायला भेटणार आहे जाफराबादी जातीच्या काही राजस्थान साईडच्या पण तुम्हाला इथं मशी पाहायला भेटतील आता पुढे बघू शकता मित्रांनो बाजार भरलेला आहे आता या बाजाराला मित्रांनो कोण मंडापाचा बाजार बोलतो कोण नवा बाजार बोलतो कोण मीना बाजार बोलतो तर मित्रांनो तुम्हाला पुढे पण आपण बाजार दाखवणार आहे आणि इथं जर कोणी शेतकरीने आपल्याला घेऊन जातात मित्रांनो जर ते आपल्याला पाहायला भेटलंय म्हणजे यांनी तो विकत घेतला ते घेत लगेच परत गाडीमध्ये टाकतात मित्रांनो तर तशा मशी पण आपण त्यांना आपण किमती वगैरे विचारणार आहे हे कसं मित्रांनो त्यामुळे आपल्याला एक अंदाज लागून जातो आता समोरून येत आहे दोन मशी आता आपण त्यांना विचारू आता कितीला घेतलाय काय तर आज बाजार आहे मित्रांनो मीना बाजार हे बघू शकता तुम्ही बाजारवर नेहमी मंगळवारच्या दिवशी तुम्हाला या बाजारामध्ये 4-5 हजार मशी पाहायला भेटणार आहे आणि 90% मित्रांनो या बाजारामध्ये जाफराबादी जातीच्याच मशी पाहायला भेटतील जे मैसाना काही बंडणी आणि मुरा ते तुम्हाला 10-15% पाहायला भेटतील मित्रांनो तो
आता पहा मित्रों, म्हैस आता भूरी म्हैसी आणि हाईट पहा, क्वालिटी पहा मित्रांनो। तर मित्रांनो, इथं या मीना बाजारमध्ये अशा क्वालिटीचे तुम्हाला इथं म्हशी पाहायला भेटणार आहे। एकच नंबरच्या क्वालिटी आहे आणि इथं असं आहे मित्रांनो, तुम्हाला 90,000 रुपये, 80,000, तर काही कमी रेंजच्या पण आलेल्या असतात त्या पुढं तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो। आता या ज्या म्हशी मित्रांनो, या मोरा जातीच्या म्हशी राजस्थानकडच्या, आता इथं असं आहे मित्रांनो, आता काही इथले जे व्यापारी सर्व आग्राकडचे व्यापारी तर काही काही किंमत सांगत नाही, कारण ते विषय असा आहे मित्रांनो, तिकडनं काही भावाने आलेले असतात, इकडं काही किमती सांगतात मित्रांनो, किंवा ती किंमत फुटते त्यामुळे ती किंमत सांगत नाही। जे आपल्या ओळखीचे व्यापारी, हां हां, अपने क्या ऐसे अपने दावा नहीं क्या भैया? क्या नाम शेठ अपना? अपना कालू शेठ। कालू शेठ जी जी। अभी इसमें कितना दूध चालू है? उसको अभी निकल लिया 12 लीटर। 12 लीटर दूध है क्या? हाँ। और कीमत क्या रहेगी भैया उसकी? एक दस जी जी। इसके 75? ऐसा क्यों बोल रहे हैं? जो रेट है वो अच्छी है, अभी टाइम है उनको जनने में। उनको टाइम है क्या? हाँ रुको ना एक मिनट। हाँ ज्यादा दिन है इनको, इसलिए एक महीना बाकी, इसलिए उसकी कीमत है। जी जी। सामने वाला आएगा तो अपने तरफ कभी नहीं ना। अभी कैसा है इधर बाजार में, एक के वैसे भेज होगा, एक के लाख के ऊपर ही बोल रहे नाम है भैया जरा? अहिल भाई। क्या अच्छा नाम है, नंबर है क्या शेड अपना? है ना, बोलो। 95 57 38 51। चलो कौन गाव जी? आपण बडगाव पाचोरा। असं आहे का? आम्ही पाहतो ना। हा चलो चलो बरी भेस। कहा पे भैया बड़ी भैंस? वो एक नंबर वाली क्या? हाँ हार बना लेंगे ना, क्यों डर रहता तू? अरे वाह, कितना दूध है शेट इसको? अभी 17 लीटर दूध है। क्या कीमत है इसकी? 180। तर मित्रांनो, 17 लिटर दूध आहे, 180 सांगायची किंमत आहे। म्हैस पहा मित्रांनो, मोठ्या मापाची म्हैस आहे। अरे वा, तर तुम्हाला तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांच्या म्हशींचा, आपलं तुम्हाला किंमत सांगितली आपण त्यांच्या म्हशींची आणि नंबर पण दिलेला आहे, जर कोणाला म्हशी खरेदी करायची असतील संपर्क करू शकता। आता बाजार पहा मित्रांनो, म्हशी पहा तुम्ही बाजारमध्ये भरपूर म्हशी। आता कसं इथं प्रत्येक व्यापाऱ्याचा आणि प्रत्येक म्हशीचा इथं किमती वगैरे आपल्याला विचारता येत नाही, अंदाजे तुम्हाला एक आपण बाजार दाखवलेला आहे, जर कोणाला म्हशी खरेदी करायला यायचं असेल तर बिनदास्त मंगळवारच्या दिवशी या मित्रांनो, लांबची असाल तर लवकर येऊन जा सकाळमध्ये, आणि जवळपासच उशिरा जरी आली मित्रांनो, आता काय काय आता इथलं आपली जवळपास एवढे व्यापारी दुपारी 2-3 नंतर ज्या उरलेल्या म्हशी मित्रांनो त्या पण घेतात इथं, असं पण आहे इथं, आणि आपल्या या भागामध्ये कमी रेटने विकतात मित्रांनो। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका।